हाय हॅलो नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. मी स्नेहल आंगळे. आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियात मला एक लॉटरी लागली होती, तर ती लॉटरी कितीची होती हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आता तुम्हाला ऑस्ट्रेलियातल्या शॉपिंग सेंटरमध्ये लॉटरीचं दुकान कसं असतं किंवा इथे लॉटरी कुठे मिळते ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे लॉटरी सेंटर. तर या दुकानाचं नाव आहे गुड फॉर्च्युन लॉटरी. आणि स्पेशली पाहिलं तर तुम्हाला इथे आपला गणपती बाप्पा दिसेल. तर बहुतेक तरी मला वाटतं हे एखाद्या भारतीयाचं दुकान असावं. इथे पाहिलं तर हे 8 मिलियन, 4 मिलियन आणि 10 मिलियनचे लॉटरी आत्ता या आठवड्यात आहे. तर इथे हे असं असतं. आणि तिथे साईडला तुम्हाला जे आयपॅड टाईप जे दिसतं आहे तर तिथे तुमच्या तिकिटाचा कोड तुम्ही स्कॅन करू शकता आणि तिथे तुम्हाला रिझल्ट पाहता येतो. आणि हे काही तिकीट आहे ते इन्स्टंट आपण लगेच पाहू शकतो की आपण काही जिंकलेलं आहे की नाही. इथे हे दुसरे असतात. तर इथे तुम्ही नंबर चूज करायचे असतात आणि त्यानुसार तुम्ही पावर बॉलला किंवा दुसरे तिकीट घेऊ शकता. तर हे एक दुसरा प्रकार आहे. इथे पाहिलं तर आणि पेन बांधून ठेवलेला आहे, म्हणजे जगामध्ये कुठेही गेलं तरी पेन बहुतेक तरी असे बांधून ठेवलेले असतात. तर या लॉटरीचे तिकीट पण तसेच बरेचसे महाग पण असतात. तर इथे बरेचसे लोक लॉटरीचं तिकीट घेतात आणि ते आपलं नशीब चेंज करण्याचं प्रयत्न करतात. तर इथे भरपूर प्रमाणात लॉटरी खेळली जाते. तर चला तर मग आता मला कशाची लॉटरी लागली होती ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर हे आहे स्पोर्ट्स का, एक ब्रँडेड शॉप आहे. तर या शॉपमध्ये लेडीज आणि जेंट्स असे दोन्ही कपडे मिळतात. मुलांची पण थोडीशी व्हरायटी इथे आहे. तर हे आहे ते दुकान ज्याचं मला किती डॉलर्स वाउचर मिळालं होतं. तर ते 1000 नाही, 10000 पण नाही, हे मी इंडियन रुपीजमध्ये सांगत आहे. तर हे होतं. चला आता जाऊया आणि वुमन्स वेअरमध्ये काय व्हरायटी आहे किंवा इथे काय प्राइसेस आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर चला आता पाहूया. तर इथे पाहिलं तर आता 20% डिस्काउंट चालू आहे, सेल चालू आहे. तर इथे भरपूर स्वेटर किंवा नीटवेअर दिसत आहेत. तर हा जर स्कर्ट पाहिला तर हा स्कर्ट जवळपास $99 म्हणजे 5000 रुपयांचा आहे. तर अशा इथे भरपूर प्राइजेस पण आहेत. आणि इथे आपल्यासारखे कलरफुल कपडे जास्त मिळत नाही किंवा डिझाईनवाले पण इथे कपडे पाहायला जास्त मिळत नाही. तर इथे जर पाहिलं तर हा स्वेटर किंवा नीटवेअर म्हणू शकतो तर हा जवळपास $199 म्हणजे जवळपास 10000 रुपयांचा आहे. ऑस्ट्रेलियात लोक जास्त कलरफुल कपडे घालत नाही. इथे सहसा असे प्लेन कपडे मिळतात ज्यामध्ये जास्त डिझाईन वगैरे नसते. तर हा स्वेटर जवळपास 149 म्हणजे जवळपास 7500 आहे. जॅकेट व्हाईट कलरचं जवळपास $169 आहे, म्हणजे जवळपास 7500 आहे. तर इथे पाहिलं तर हे जॅकेट जवळपास $329 आहे, म्हणजे जवळपास 15000 वरती आहे. तर इथे मागे बघितलं तर हे ते दुकान आहे ज्या दुकानाची मला लॉटरी लागली होती. लॉटरी म्हणजे या दुकानाचं मला कितीचं वाउचर लागलं, वाउचर मिळालं होतं ते माहिती आहे का तुम्हाला? तर ते वाउचर मिळालं होतं जवळपास
1,000 नाही, 10,000 नाही, 20 पण नाही, तर ते मिळालं होतं जवळपास $1,000 म्हणजे 50,000 रुपये. मला किती आनंद तेव्हा झाला असेल हे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं आत्ता तर कळतच असेल. तर असं इथे असं पण कधी कधी ऑस्ट्रेलियात होतं, तुमची कधीतरी लॉटरी लागू शकते. तर कधी कधी असे प्रमोशन्स इथे असतात भरपूर ब्रँडेड शॉपचं, तर यांचं $1,000 वाउचरचं पण प्रमोशन होतं, किंवा बाकीचं $5,000 वाउचर पण होतं. म्हणजे जवळपास 5,000 पाच लोक ते निवडणार होते, तर त्यात एकामध्ये माझं पण दुसरं काही नाव आलं आणि मला ते $1,000 वाउचर त्यावेळेस मिळालं. तर ते वाउचर मिळाल्यानंतर मी माझ्या घरच्यांसाठी कपडे घेतली, म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या नंदीसाठी पण घेतली होती. शॉपच्या प्राइजेस खूपच मोठ्या आहे, त्या $1,000 मी काय घेऊ शकते हे पण मी तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला दाखवते 50,000 काय खरेदी करता येऊ शकतं. तर हा शर्ट जवळपास त्याची किंमत $189 आहे, किंवा $159 आहे, म्हणजे $99. आता डिस्काउंटनी $99 म्हणजे जवळपास 5,000 आहे. तर या शर्टची किंमत $69 म्हणजे जवळपास 3,500 रुपये एवढी आहे. तर इथे जो हा पांढरा शर्ट आहे तर याची किंमत $49 म्हणजे जवळपास 2,500 रुपये आहे. तुमच्यापैकी कोणाला अशी लॉटरी किंवा वाउचर काय लागलं आहे तर ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, तर त्याची पण कमेंट जरूर करा. तर हे आहे ते स्पोर्ट्स कार्डचं गिफ्ट कार्ड, इथे फालतं दिसेल. हे अशी प्रकारची गिफ्ट कार्ड इथे भरपूर मिळतात, किंवा खूप दुकानांचे अवेलेबल असतात इथे. आणि इथं पाहिलं तर तुम्हाला $1,000 लिहिलेलं दिसेल, आणि या कार्डची एक्सपायरी जवळपास 3 वर्ष आहे, त्यामुळं 3 वर्षामध्ये मी हे $1,000 वापरू शकते. तर असं हे गिफ्ट कार्ड मला मिळालेलं होतं. तर हे स्पोर्ट्स कार्डचं वाउचर मला कसं काय मिळालं, कारण मी यांचं ऑनलाईन अकाउंट क्रिएट केलेलं होतं, किंवा मी ईमेल जो साइनअप आपण करतो शॉप्सला तसं मी साइनअप केलेलं होतं. आणि मला त्यावेळेस कल्पना नव्हती की असे काही त्यांचे प्रमोशन किंवा कॉम्पिटिशन चालू आहे. तर मला एक दिवशी ईमेल आला की तुम्ही $1,000 वाउचर तुम्हाला मिळालेलं आहे, कन्फर्मेशनसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा. तर इथे एक नंबर पण दिलेला होता. तर पहिल्यांदा मला ते फेक वाटलं की स्पॅम वगैरे असेल, पण नंतर मी परत एकदा चेक केलं तर त्या टायमिंगला मला दिसलं की त्यांच्या खरंच तिथे कॉम्पिटिशन किंवा प्रमोशन चालू होते. मग त्यावेळेस मी त्यांना कॉल केला, तर जी कोणी समोर होतं तर ती बोलली की कॉन्ग्रॅच्युलेशन, खरंच तुम्ही $1,000 वाउचर जिंकलेलं आहे. आणि मग तिने माझी आयडेंटिटी चेक केली, किंवा माझा ॲड्रेस आणि माझी बर्थ डेट चेक केली की खरोखरच मी तीच आहेत का. आणि मग त्यानंतर तिने सांगितलं की 7 दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवरती हे गिफ्ट कार्ड पोहोचेल. तर ते पोस्टनी 7 ते 8 दिवसांमध्ये माझ्या घरी आलं. तर अशा प्रकारे हे गिफ्ट कार्ड मला मिळालं. ऑस्ट्रेलियातले अजून काही शॉपिंगचे व्हिडिओ किंवा असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे दुकान तुम्हाला कसं वाटलं आणि इथल्या प्राइसेस पाहून काय वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली जे लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब, तिथे जरूर क्लिक करा आणि बाजूची घंटी पण दाबा. तर पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.